वरचून दाखव. आ हा जरा मित्र अजून दाखव. असं जरा तोंडाला पाणी सुटलं पाहिजे खाणाऱ्यांच्या आणि बघणाऱ्यांच्या पण. बोला रंजिता ताई, काय खावायचंय तुम्हाला? आमच्याकडं काय काय आहे? आमच्याकडं बांगडा आहे, बोंबील आहे, सुरमय आहे, पापलेट आहे. एवढा सगळा एकदाच खावा? एकदाच सगळा खावा, थोडा थोडा खावा पण. नमस्कार मंडळी, मी आहे तुमची होस्ट आणि दोस्त क्रेझी फूडी रंजिता. मी आता आली आहे ठाण्याच्या ढोकळी एरियामध्ये. माझ्या समोर आहे आई एकविरा आगरी मेजवाणी. बरोबर ऐकलं, मेजवाणी. इथे आहे माशांची मेजवाणी. माझ्या मागे आहे अंबाड इंटरनॅशनल स्कूल आणि अगदी त्याच्या समोरच आहे आई एकविरा आगरी मेजवाणी. तर पाहूया या मेजवाणीमध्ये कोणते कोणते मासे आहेत ते. तर चला मंडळी. मंडळी ही पहा माशांची मेजवाणी. इथे आहेत मोठे मोठे पापलेट. हे बघा, पापलेट पण मोठे आहेत एकावीते एवढे. सुरमई मॅरिनेट करून ठेवलेली आहे आणि सुरमईची साईज दाखवते. ही बघा एवढी मोठी आहे. त्यानंतर आहे मऊ लुसलुशीत असे बोंबील. इथे पण सुरमई, छोटी सुरमई, बांगडा आणि कोळंबी. दादा ह्या कोळंबी कशासाठी घेता? आता फ्रायसाठी. फ्रायसाठी. अजून काय आहे आपल्याकडे? सुरमई आहे, पापलेट आहे. नाही फ्राय पैकी तर झाला. तर ग्रेव्हीमध्ये चिकन आहे, मटन आहे, पाया आहे, लिव्हर मसाला आहे. चिकन आहे, मटन आहे, पाया आहे, लिव्हर मसाला आहे. म्हणजे ही सगळी आणि एका गाडीवर. रविवारी मुंडी असते. अच्छा, रविवारी मुंडी पण असते. म्हणजे कुठेच बाकी नाही ठेवायचं, सगळंच द्यायचं सगळ्यांना. काय या बात आहे. दोन तवे ठेवता का? फ्रायसाठी. चार पण लागतात, पाच पण लागतात इथे. हा, संडे संडेला पब्लिक भरपूर असते आमच्याकडे. टायमिंग काय आहे इकडचं? टायमिंग 7 ते 11, कधी 12 पण वाजतात आम्हाला रात्री. हो, म्हणजे फक्त संध्याकाळीच? संध्याकाळीच आणि दुपारी घरातून ऑर्डर असते आमच्या. किती वर्ष झाले आम्हाला इथे? 5 वर्ष झाली. आता हा 6वा वर्ष चालू झालेला आहे. आणि मी ताईंची ओळखच नाही करून दिली. थांबा ताई, तुमचं नाव सांगा. माझं नाव नैना चौधरी. माझे मिस्टर विलास चौधरी. नमस्कार दादा. माझा मुलगा मोग चौधरी. अरे ते ना तू. आणि छोटा मुलगा तर तुमचा एवढा फॅन आहे. केक म्हणजे व्हिडिओ बघितल्याशिवाय राहत नाही तो. अच्छा, हो. त्याचं नाव काय? चिन्मय. आणि माझ्या मुलांचे मित्रही आम्हाला सहकार्य करतात. अच्छा, मुलांचे मित्रही? हो, म्हणजे फुल कुटुंब. फुल कुटुंब. अरे काहीतरी बोल ना, तुला कोणती फिश आवडते? पापलेट. चिन्मयला विचारा काय काय जास्त खातो. काय काय खातोस चिन्मय? कोळंबी, पापलेट आणि सुरमय. कोळंबी, पापलेट आणि सुरमई. माशांना मॅरिनेशन घरून करून घरून करून आणतो. घरून करून आणतो. घरूनच? हो, सगळं घरूनच बनवून आणतो आहे. फक्त मच्छी इथे फ्राय होते. चिकनचा रस्ता. चिकन पाया. हा, हे पाया. पाया, मटन. हे काय आहे? मटन. मटन रस्ता. हा, चिकन लिव्हर मसाला. आणि याच्यासोबत काय असतं इथे? आमच्याकडे तांदळाची भाकरी असते, तेवढंच असतं. आणि कोणाला जर राईस वगैरे पाहिजे असलं तर आम्ही बाहेरून मागवतो. अच्छा. आणि मग भाकऱ्या तुम्ही स्वतः बनवता? हां, स्वतः. म्हणजे माझ्याकडे आता आमच्याकडे बचत गट आहे, त्यांनी भाकरींचं हे केलेलं आहे. एवढ्या भाकऱ्या? नाही नाही नाही, कोणाचं नाही. एवढं हँडल होतं शक्यच नाही. आणि एवढा वेळ इथे उभं राहून हे करायचं की भाकऱ्या? हो, ते तर आहे. पण खूप छान प्रयत्न, खूप चांगला प्रयत्न. आमच्या घरातूनच असतात, म्हणजे बाहेरच्या वगैरे म्हणजे अशा मागवत नाही. आमच्या घरातल्याच बाईक आहेत. आणि चव असल आगरी कोळी. आगरी असल आगरी. प्युअर आगरी ही आहे आगरी मेजवानी. आम्ही प्युअर आगरी आणि प्युअर आगरी मसाल्यातलं जेवण देणार प्रत्येकाला. बस नाही, हे आगरीमध्ये नव्हतं, तुम्ही चिटिंग केली. असं नाही बोलत आगरी. हां, तुम्ही चिटिंग केली, तुम्ही मराठी मिक्स केली याच्यामध्ये. बरोबर की नाही ते विचारा सगळ्यांना. असं बोलतच नाही आगरी. आणि इथे ताई ताजे ताजे मोठे मोठे बांगडे फ्राय करतायत. हे बघा, मसाल्याची जी कोटिंग तयार झाली ना, त्याला बघूनच बांगडा खायची इच्छा होईल. आणि बांगड्याची साईज पण अगदी मोठी आहे. काय किंमत आहे ताई बांगड्याची? बांगडा 180 रुपये. हा, 180. सुरमईची किंमत? सुरमय 250 रुपयाला एक पीस. पापलेटची किंमत? 240. आणि कोळंबी? कोळंबी 100 ला 7 पीस असतात. आणि बोंबील? 100 ला 6 पीस असतात. कोळंबी मसाला तयार होते तो बघूया. कोळंबी मसाला. आणि तुम्ही अख्खे लसूण टाकतात कोळंबी मसाल्यामध्ये? अच्छा, लसूण पेस्ट आहे, अख्खा मसाला आहे, अख्खा लसूण आहे.
अख्खा लसूण इथे कस्टमरांनी त्यांना नाव ठेवलेलं गार्लिक प्रॉन्स म्हणून. गार्लिक प्रॉन्स, गार्लिक प्रॉन्स. ताईंचा हात बघा किती पटापट चालू आहे बोंबील फ्राय करायला. दादा ही तुमची रेसिपी की तुम्हाला शिकवलेली? नाही नाही शिकलेलो आहे घरातच. घरातच. आणि इथे गर्दी पहा कशी वाढतच चाललेली आहे. जसं जसं वेळ होत चालले तशी तशी गर्दी देखील वाढत चाललेली आहे. हे बघा माझ्यासोबत आता इथे एक कस्टमर आहे जे इकडे नेहमी येतात आणि माशांचा आस्वाद घेतात. तर ताई आहे, तुमचं नाव काय? प्राची. प्राची, हां. इकडचा कोणता मासा सगळ्यात जास्त तुमचा फेवरेट आहे? बांगडा. बांगडा, हां. आणि तुमचा? बांगडा. खूप छान म्हणजे टेस्टी असते आणि स्वादिष्ट आणि घरगुती मसाला असतात त्यांचे आणि घरगुती पद्धतीने ते बनवतात त्यामुळे स्वाद तर घरातल्यासारखाच असतो. तुम्हाला खूप खूप चांगलं वाटतं एकदम. इकडनं घेतलेला कारण खूप आवडतं त्यासाठी इथपर्यंत येतो घेण्यासाठी. अच्छा, म्हणजे किती? ठाण्यावरून आम्ही ढोकाळीला येतो घ्यायला. ताई ठाण्यावरून ढोकाळीला येतात खास इकडचे बांगडे खाण्यासाठी कारण की ताईंना इकडचे बांगडे खूप जास्त आवडतात. मस्त तेलाची तर्री सुटलेली आहे ह्याच्यावरती. खूप छान दिसते, एकदम टेम्पटिंग दिसते. गार्लिक प्रॉन्स ही बघूनच तोंडाला पाणी सुटते. वरतून दाखव. आ हा, जरा मित्र अजून दाखव. असं जरा तोंडाला पाणी सुटलं पाहिजे खाणाऱ्यांच्या आणि बघणाऱ्यांच्या पण. काय दादा, बरोबर की नाही? दादांच्या चेहऱ्यावरची स्माईल पण बघा सोबतच. तुम्ही काय खाता आता इथे सांगा? आता आम्ही प्रॉन्स मसाला आणि मटन करी. मटन करी, या. डिलिशियस, फॅन्टॅस्टिक, फॅब्युलस, मस्त. एकदम एकदम वर्थ आहे आणि एकदम सुंदर आहे आणि फ्रेश आहे. मोठी गोष्ट म्हणजे आगरी फूड म्हणजे परफेक्ट चव आणि सुंदर आहे एकदम मस्त. फक्त राईस त्यांनी बनवला पाहिजे आता पुढच्या वेळेला. कसं, कारण की मच्छी असल्यानंतर राईस असला ना की अजून छान वाटतो खायला, है ना, मजा येते. किनारपट्टीचे जे लोक असतात ना ते जरूर येतात ते खायला. हवं हेच हवं असतं. आणि कमी याच्यामध्ये आपण जातो रेस्टॉरंट्समध्ये खायला आणि तिथे कधी कधी काय असतं माहिती, वेस्ट ऑफ मनी येऊन जाते. पण इथे एवढी टेस्ट एवढी सुंदर आहे, आपल्या माणसं आपल्या बनवतात त्या गोष्टीसाठी, छान वाटतं इथे येऊन हवेशीर खायला. आणि ताईचा ना एकदम छोटीशीच इथे गाडी आहे आणि त्या फक्त गाडीवरती जाऊ नका, त्याच्यामध्ये बरेच प्रकार आहेत बरं का माशांचे. मी तुम्हाला असे की दाखवले आणि इथे बघा त्यांना मटणही खायला मिळते आणि गार्लिक प्रॉन्स ती देखील. येस, प्रॉन्स पहिले बनवतात छानपैकी आणि त्याच्यावरती गार्लिक मस्तपैकी टाकतात आणि बंद करतात आणि त्याचा जो सुगंध येतो ना स्मेल येतो एकदम एकदम बेस्ट. एकदम तिथे असं वाटतं की अजून लगेच मला सर्व करून गरम. तुम्ही आता असं सांगते मग मला पुढचा व्हिडिओच बनवताना येणार. इथे लगेच भाकरी आणि अगोदर प्रॉन्स घेऊन बसली पाहिजे. इथे आम्ही स्पेशली गार्लिक प्रॉन्स आणि सुरमई खायला येतो. अच्छा, गार्लिक प्रॉन्स आणि सुरमई. येस. तुम्हाला काय सांगायचं? त्या मी फर्स्ट टाइम आली आहे. इला मी फर्स्ट टाइम इथे दाखवायला आणले म्हणून आली आणि मी पण असं ठाणे एक्सप्लोर करण्यासाठी आली. आम्ही नॉर्मली मच्छीच खायला येतो. आम्ही भांडूप वरून येतो. इथे भांडूप वरून इथे येतात मासे खायला. हा बात आहे. अच्छा, तुम्ही दहिसर वरून आलेले आहात. दहिसर भांडूप किती लांब आहे, तिथून इथे येतात हे प्रॉन्स गार्लिक खाण्यासाठी. क्या बात है. चर्चा तो हो गया इधर पे, इनका फुल चर्चा है. हा त्याचा भाऊ आहे आणि मदत करतोय. असं भावाला, हां, असं दोघं मिळून मदत करतायत. आणि थँक्यू हा, मी तुम्हाला फॉलो करते. तुमच्या प्रत्येक व्हिडिओला मी लाईक सुद्धा करते. थँक्यू, थँक्यू. बोला रंजिता ताई, काय खावायचं आहे तुम्हाला आमच्याकडं? आमच्याकडे बांगडा आहे, बोंबील आहे, सुरमई आहे, पापलेट आहे. एवढा सगळा एकदाच खाऊ? एकदाच सगळा खावा, थोरा थोरा खावा पण सगळा एकदाच नका खाऊ. बोंबी बोंबील तुमचं पक्क आवडीचं. तुम्हाला माहितीच आहे. आणि बांगडा आता मला सगळ्या काही ताई, तुम्ही तर प्युअर आगरी शिकायला पाहिजे आता. मग दादा मला किंमत सांगा ना, म्हणजे चिकनचा रस्सा. चिकन मग आता 130 रुपये आहे. 130 रुपये. 130 रुपये. पाया 140 रुपये. मटन 200 रुपये. लिव्हर मसाला 130 आहे.
आणि मुंडी 240 140 पण फक्त संडेला आहे बरं का मुंडी आज संडे आहे का आज संडे अरे आज तर संडे आहे पण संपली आहे बरं का तर किमती तर कळालेली आहे सगळं झालं आता मी बसणार आहे मस्त माशांवरती फुल ऑन ताव मारायला तडाखा मारायला सगळंच मारूया चला मस्त मोठी सुरमई फ्राय करताय ते पीस बघा किती मोठा आहे ओहो तवा भरला ताई पूर्ण हो किती रुपयाला आहे हा मोठा पीस 250 रुपये आणि पापलेट 240 पापलेट सुरमई हा रवा फ्राय मस्त बांगडा फ्राय करणार आहे ताई आता रंजितासाठी जागा ॲडजस्ट होते बांगड्यासाठी बांगड्याची साईज खूप मोठी आहे किती 80 रुपये छान आहे मस्त मी मच्छी कुठून आणता दादा माझी मच्छी पहिले नायगावरून यायची उत्तनवरून माझ्या ओळखीच्या आहेत त्या आणून द्यायच्या आता कसं त्यांच्या बोटी वगैरे जास्त येत नाहीत ना त्यामुळे मग मच्छी आम्ही ठाण्यातूनच घेतो हां आणि आपलं बंद कधी असते माझं सोमवार आणि गुरुवार बंद असतं आणि मच्छी रोज ताजी असते रोज ताजी कोणी आपल्या सबस्क्रायबर आला त्याला कधी खराब मच्छी नाही मिळणार गॅरंटेड हे बघा डेलीचे कस्टमर आहेत म्हणजे ते दादा सांगू शकतात गॅरंटेड आहे मच्छी नेहमी ताजी मच्छी ताजी नसली तर धंदा करून फायदाच नाही दादा दोन पैसे आपण याच्यासाठीच कमवतो कस्टमरला मच्छी खराब देऊन फायदा काय आणि रात्रीचे 10:15 वाजलेले आहेत आणि गर्दी बघा तुम्ही वाढतच चालली आहे सगळेजण मच्छीचा आस्वाद घेणार आहेत आता सगळे वाट बघतायत इथे आल्यावर तुम्हाला ॲटलीस्ट 15 ते 20 मिनटं वाट पाहावीच लागणार कारण गर्दी असते आणि मासे ताजे फ्राय करून देतात ते काही फ्राय करून ठेवत नाही आणि मासे प्रॉपर फ्राय होण्यासाठी ॲटलीस्ट 5-10 मिनटं तर द्यावीच लागणार 10 मिनटं तरी ॲटलीस्ट पाहिजेतच पाहिजेत खूप वेळ असं नाही आणि आपण हॉटेलमध्ये जाऊन अर्धा एक तास वेट करतो इथे 10 मिनटं थांबू शकतो कारण मच्छी खूप ताजी आहे आणि एकदम फ्रेश मासे आहेत आई एकविरा आगरी मेजवानीची मेजवानी माझ्या समोर आहे क्या वात आहे आणि एकदम असं टेम्पटिंग दिसतात सगळेच मासे पापलेट रवा फ्राय सुरमई फ्राय मसाला पापलेट बरं काही आणि मसाला सुरमई फ्राय बांगडा पाया रस्सा माझे फेवरेट बोंबील फ्राय आणि मला असे क्रिस्पी बोंबील आवडतात तुम्हाला तर माहीतच असेल आणि मला पण असे बनवता येतात म्हणून मला खूप छान वाटतात असे बोंबील प्रॉन्स गार्लिक याबद्दल मी खूप ऐकलं होतं सगळं इथे जेवढे कस्टमर बसले होते खायला त्यांच्याकडनं की खूप छान आहे खूप छान आहे खूप छान आहे ही दिसायलाच एवढी टेम्पटिंग दिसते ना मोठे मोठे प्रॉन्सचे पीस आहे आणि यामध्ये जे लसूण आहे ते अख्खं लसूण आहे म्हणजे अगदी साला सकटच आणि हे बघा भाकरी आहे मोठी भाकरी आहे भाकरीची साईज दाखवते मोठी भाकरीची साईज आहे माझे आवडते कुरकुरीत बोंबील याची किंमत आहे 100 रुपये आणि गार्लिक प्रॉन्स याची किंमत देखील आहे 100 रुपये यामध्ये येतात 7 पीस बरं का भाकरीची किंमत आहे 20 रुपये सुरमई रवा फ्राय याची किंमत आहे 250 रुपये आणि पापलेट फ्रायची किंमत आहे 240 रुपये सेम मसाला फ्राय जर तुम्हाला हवं असेल तर सेम किंमत आहे 250 आणि 240 रुपये आणि बांगड्याची किंमत आहे 80 रुपये आणि पाया ग्रेव्हीची किंमत आहे 140 रुपये आणि यासोबत अजून पण आहे मटणाची ग्रेव्ही आहे चिकनची ग्रेव्ही आहे पण माझ्या मेजवानीमध्ये मी हे सगळे घेतलेले आहेत चला मी सुरुवात करणार आहे मी कोळंबीपासूनच मी सुरुवात करणार आहे कारण की मी खूपच तुझ्याबद्दल ऐकलं होतं मऊ लुसलुशी तशी भाकरी सुटलं का तोंडाला पाणी अस्सल आगरी चव आहे मस्त स्पायसी पण आहे अमेझिंग जिभेवर रेंगाळते चव अप्रतिम ताई प्रॉन्स गार्लिक 1 नंबर आहे गार्लिक अक्केच्या अक्के टाकलेले आहेत यामध्ये चव खूप छान लागते क्या बात आहे खूपच छान पापलेट नाही बोंबील कुरकुरीत बोंबील हा क्या बात आहे किती कुरकुरीत आहेत बघा हे बघा एकदम कडक आहे असा पीस मस्त बोंबील ना असेच छान लागतात बरं का करम 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 पण हा पापड नाही आहे हा बोंबील आहे
आवाज आहे का तुम्हाला? साइज सुरमई आणि पापलेट अगदी घरगुती चव आहे आणि फुल पैसा वसूल टेस्ट आहे बरं का. तुम्हाला कन्फर्म आवडेल, एवढी छान आहे. कोळंबीने तर माझं मन जिंकलं, मन डोकं सगळं जिंकलं, पोट पण जिंकलं, जीभ पण जिंकली, सगळं जिंकलंस तू. तिखट लागलं तर सोलकढी आहे ती तुम्ही पिऊ शकता. बाजूलाच भाऊ आहेत, ते घरगुती सोलकढी विकतायत तर त्यांच्याकडनं तुम्ही घेऊ शकता. पन्ह आहे, सोलकढी आहे, मला सोलकढी आवडली, मी सोलकढी घेतली आहे. हे मासे मला थंड करून खायची इच्छा नाही आहे, कारण की मनच नाही करत. असे गरम गरम मासे खाण्याची जी मजा असते ती काही औरच असते. तर मी पटापट हे मासे संपवते, म्हणजे मी एकटी नाही संपवणार आहे, माझी टीम पण आहे सोबत, ती पण संपवणार आहे बरं का. तर मग आता हे मी मासे संपवते आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला भेटते, कारण मला अजूनही भाऊंशी गप्पा मारायचे आहेत बरं का. मंडळी या आहेत नैना बहिणी आणि विलास भाऊ. गेल्या 5 वर्षांपासून त्यांची इथे ही आई एकविरा अग्री मेजवाणी अशी गाडी आहे आणि त्यावरती हे मस्त मस्त माशांचे प्रकार विकत आहेत. अरे दादूस, आपल्या माणसांना आपण नाही सपोर्ट करणार मग कोण करणार? या लवकर ना पटापट अग्री मेजवाणीचा आस्वाद घ्या, बरोबर का? नाही बरोबर. आता मला माहिती नाही मी बरोबर बोलल्या का, कमेंट करून मला नक्की कळवा. भाऊ होम डिलिव्हरी देतात का? होम डिलिव्हरी देतो. टायमिंग काय आहे इकडचा? 5:30 ते 7:30. आणि कधी बंद असतं? सोमवार आणि गुरुवार. पार्टी ऑर्डर बाहेरची ऑर्डर वगैरे सर्व घेतो, बाहेरची ऑर्डर वगैरे घेतो. लग्नाची हळदीची पार्टीची. अरे हळदीची तर झालीच पाहिजे. भाऊ इकडचा ऍड्रेस सांगा. इकडचा ऍड्रेस आहे हायलँड रोड ढोकाली गाव कोलचेत रोड ठाणे नियर अंबर स्कूल. अंबर स्कूल. आणि इकडचा कॉन्टॅक्ट नंबर 8 8 6 5 2 5 2 8 5 4 5. आणि दुसरा नंबर आहे 8 8 7 9 3 5 3 7 3 5. आणि हो मंडळी, हे आहेत विलास भाऊ आणि हे आहेत नैना वहिनी. चेहरा नीट लक्षात ठेवा, बऱ्याच गाड्या आहेत मासे विकणाऱ्या, त्यामुळे चेहरा लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला भूलचूक होणार नाही बरं का. आणि आई एकविरा आगरी मेजवाणी हे नाव लक्षात ठेवा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. आणि कसं खात राहा, पीत राहा, स्वस्त राहा, मस्त राहा, मजेत राहा, अँड ऑलवेज कीप स्माइलिंग अँड बाय बाय. Oh.